रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, चत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर्स सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. बैलाच्या साज शृंगारावर महागाई शिजली. बैलासाठी नवीन साहित्य घेण्यापेक्षा जुन्याच साहित्याला शेतकऱ्यांची पसंती. वर्षभर निस्वार्थ भावनेने आपल्या मालकासाठी दिवस रात्र राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा सण. शेतकऱ्यांचा पाठीराखा असलेला बैल हा त्याचा खरा मित्र समजला जातो आणि बळीराजाचा वर्षातला सर्वात मोठा उत्सव म्हणून पोळा सण हा देखील ओळखला जातो. मात्र या सणावर अनेक मर्यादा आल्याचे बाजारपेठेवरून दिसत आहे. गेल्या वर्षी कोरोनाने आणलेली आर्थिक मंदी यातून अजूनही बळीराजा पूर्णपणे सावरलेला नाही. दुसरीकडे वाढती महागाई आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय. त्यामुळे नवीन साहित्य घेण्याऐवजी शेतकरी आपल्याकडील जुनेच साहित्य वापरण्यावर भर देताना दिसत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे बैलाच्या सजावटीचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. पोळ्याचा सण एकदम साध्या पद्धतीने करायचा आमचा सर्वांचा विचार ठरलेला आहे. कारण गेल्या 1 ते 2 वर्षापासून कोरोनाने, महामारीने, संकटाने सर्वांनाच हैराण करून सोडलेलं आहे आणि एवढं तेवढं शेतामध्ये पीक पेरलं आहे त्याला भाव नाही. तंबाटी फुकट, मिरची फुकट 7 ते 8 रुपये किलो चालली. त्याच्यामुळे यावर्षी बैलालाही साज कमी करायचा, घरचाच जो काय आपल्या जो घरचा जुना जो बारदाना आहे तोच लावायचा आणि त्याचमध्ये आमचा पोळा साजरा करणार आम्ही साध्या पद्धतीने. आम्ही आमदा पोळ्याचा सण भरू शकत नाही, आमच्याजवळ पैसा नसल्यामुळं आम्ही बैलाला जो काही बारदाना आहे तो आमच्या घरातला जुना काढून टाळ घंट्या मोरक्या ह्या त्या आम्ही आमच्या पद्धतीने धुई धावून त्याला कलर देऊन आम्ही तेच आमचा बैलाला बांधणार आहे. हा, कोरोनामुळे आम्ही पोळा भरू शकत नाही. हा, व्यापारी एकेकाळी 5 ते 6 लाख रुपयांचा माल हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर विकण्यासाठी आणत होते. मात्र गेल्या वर्षापासून आता हा माल 1 ते 1.5 लाख रुपयांवर आलेला आहे आणि त्याची विक्रीही होताना दिसत नाहीये. तर बऱ्याच व्यापाऱ्यांनी हा व्यवसाय देखील बंद केला आहे असे व्यापारी सांगतात. सध्या पोळ्याचा बाजार भरलेला आहे, परंतु याच्यावर पूर्ण कोरोनाचं सावट आलेलं असल्यामुळं आम्ही दरवर्षीपेक्षा फक्त 20% माल भरलेला, परंतु तरी गिरायकी नाही आहे. कारण की पाण्याचा दुष्काळ आणि कोरोना या दोन्ही गोष्टीमुळं बैलांच्या विक्रीवर फार मोठी टंचाई आलेली आहे. या ठिकाणी मार्केटमध्ये आम्ही नुसतं सुस्त मार्केट पडलेलं आहे आणि मी जवळपास या ठिकाणी आता ज्या दरवर्षी 2 लाखाचा माल भरत असतो त्यावर्षी फक्त 20,000 रुपयाचा माल या ठिकाणी भरलेला आहे. किती टक्के व्यापार आहे? व्यापार अजून सध्या 10% व्यापार नाही आहे, म्हणजे पूर्ण शांतता आहे मार्केटमध्ये. सय्यद आशम, सय्यद कासम, राहणार चांडो. पोळ्याचा माल मी कमीत कमी 40 वर्षापासून विकतो सर. हे 2 वर्षापासून काही नाही, परेशान आहे. यावर्षी बी 1,30,000 माल आणला, अर्धे पैसे बी झाले. आणेल दामात बी माल काढून राहिलो, आणेल दामापेक्षा 5 रुपये 10 रुपये जोडावर कमी घेऊन राहिलो माल काढून. पोळ्याचा पूर्ण सट आहे, बैलांचा पूर्ण सट आहे. नाता, मोरके, गेट्या, दोर सगळं सट आहे. बेगड पान, चौरस सूप सर्व. शेतकरी बी परेशान आहे, काही नाही. पहिलेच बैल कमी झाले आणि करोनानं परेशान करून टाकला. करोना आला, लोकायला परेशान केलं. आम्ही रुपयात 4 माल आणून बी आमचे पैसे नेऊन राहिले. 25% माल आणला, नाहीतर 7-7, 8-8, 10-10 लाख रुपयाचा माल लागत होता पोळ्याचा. बैलं बी कमी झाले, टाईम बी खराब आहे. करोनामुळे परेशान आहे लोक. व्यापार माझ्या हिशोबानं जास्तीत जास्त 30% व्यापार आहे, 70% फेल आहे.